सर्वांना गुड इव्हनिंग. आत्ता आपण बघणार आहोत स्वाध्याय 1.3 पाचवी नवोदय परीक्षेसाठी उपयुक्त नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातला स्वाध्याय 1.3 आपण आत्ता सोडून बघणार आहोत. त्याच्यातला पहिला प्रश्न बघा, पुढीलपैकी शतकस्थानी 7 असणारी व भिन्न अंकापासून तयार झालेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? पुढीलपैकी शतकस्थानी 7 अंक असणारी, आपण सगळ्या संख्या घेऊन घेऊया इथं, अशा 4 संख्या दिलेल्या आहेत, 12,789 ही पहिली संख्या, दुसरी आहे 19,782 ही दुसरी संख्या, तिसरी संख्या आहे 18,792 आणि चौथी संख्या आहे 19,728. तर पुढीलपैकी शतकस्थानी 7 असणारी व भिन्न अंकापासून तयार झालेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कुठली? तर एक शतकस्थानी 7 सगळ्यांच्या आहे का पहिल्यांदा चेक करूया. इथं शतकस्थानी 7 आहे, शतकस्थानी 7 आहे, शतकस्थानी 7 आहे, शतकस्थानी 7 आहे. उजवीकडून तिसरं प्लेस किंवा जागा म्हणजे शतकस्थान आहे. 1, 2, 3 शतक म्हणजे सगळ्या नंबर्सच्या शतकस्थानी 7 ही संख्या आहेच. तर सर्वात मोठी 5 अंकी संख्या या दिलेल्या पर्यायापैकी कुठली असणार आहे विचारलेलं आहे. बघा, यासाठी ठरवत असताना इथं सुरुवातीचे 2 आकडे बघायचे. हे आहे 12,000, हे आहे 19,000 पासून सुरू होणारी संख्या, ही आहे 18,000 पासून सुरू होणारी संख्या आणि ही आहे 19,000 पासून सुरू होणारी संख्या. म्हणजे याच्यामध्ये जी मोठी संख्या असणार आहे ती एकतर ही असेल किंवा ही असेल 19,000, कारण 12, 18 यांच्यापेक्षा 19 हे मोठं आहे. म्हणून मग 19,782 आणि 19,728 या दोघांमध्ये तुम्ही सहज मोठी संख्या कुठली ते ओळखू शकता, कारण 782 हे 728 पेक्षा मोठं आहे, म्हणून मोठी संख्या झाली 19,782. हे उत्तर बरोबर आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर येते 19,782. आय होप हे सगळ्यांना कळालं असणार आहे. दुसरा प्रश्न आहे स्वाध्याय 1.3 मधला दुसरा प्रश्न बघा. 0, 3, 6, 7, 9 या अंकांची पुनरावृत्ती न करता बनलेल्या 5 अंकी मोठ्यात मोठ्या कमाल संख्येमध्ये व 10 लहान किमान संख्येमधील अंतर किती असं विचारलेलं आहे. बघा, स्वाध्याय 1.3 मधला दुसरा प्रश्न तो असा विचारलेला आहे, 0, 3, 6, 7 आणि 9 या अंकांची पुनरावृत्ती करायची नाही. नो रिपीटेशन म्हणजेच पुनरावृत्ती करायची नाही. अंक रिपीट नाही झाला पाहिजे कुठलाही आणि याच्यापासून आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायची. तर 5 अंकी मोठ्यात मोठी कमाल संख्येमधला आणि लहानात लहान किमान संख्येमधला फरक विचारलेला आहे. आता मोठ्यात मोठी संख्या कुठे तयार होती पहिल्यांदा ते बघू. मोठी संख्या 5 अंकी, बरं का, 5 अंकी मोठी संख्या कुठली तयार होईल याच्यापासून. 5 अंकी मोठी तयार होणार आहे, सुरुवात 9 पासून करायची, सगळ्यात मोठ्या अंकापासून सुरुवात करायची. 9, 7, 6, 3, 0 ही सर्वात मोठी 5 अंकी संख्या तयार होणार आहे. म्हणजे जर मोठी संख्या तयार करायची असेल तर मोठ्या अंकापासून सुरुवात करायची. त्याच्यानंतर छोटी संख्या तयार करायची आपल्याला, 5 अंकी छोटी संख्या आणि मग या दोघांचा फरक द्यायचा आहे. तर 5 अंकी छोटी संख्या बघा, रिपीट कुठलाही नंबर केलेला नाही आहे. तर छोटी संख्या तयार करण्यासाठी खरं तर 0 पासून आपण सुरुवात केली पाहिजे, पण आपण 0 पासून सुरुवात करत नाही कारण त्या नंबरला अर्थ राहत नाही. म्हणून इथं काय करतोय, 3 पासून सुरुवात करतोय आणि लगेच 0 घेतोय. 6, 7, 9 ही झाली सर्वात छोटी संख्या. आता या दोघांच्यातला जर फरक बघायचा असेल तर इथं आपण वजाबाकी करून बघूया. परत एकदा संख्या मांडून देतो, 97,630 वजा 30,679 या दोघांची जर वजाबाकी करून बघितली तर त्या दोघांमधला फरक आपल्या सहज लक्षात येईल. इथं 0 तून 9 घालवायचे आहेत, म्हणजे त्याला 10 मारायचं, 10 तून 9 गेले उरलं 1, हातचा येतो 1. इथं 3 तून 8 जात नाहीत, हे 7 आणि 1 8 होतात, 3 तून 8 जात नाहीत म्हणून याला मानलं 13. 13 तून 8 गेले उरले 5, हातचा आला 1. 6 आणि 1 7, 6 मधून 7 जात नाहीत म्हणून याला मानलं 16. 16 मधून 7 गेले उरले 9, हातचा आला 1.
याच्यातून सातातून एक जातो म्हणून इथं लिहिलं डायरेक्टली सहा, नवातून तीन जातात म्हणून इथं लिहिलं डायरेक्टली सहा. तर उत्तर येते 66,951. म्हणजे पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि पाच अंकी लहानात लहान संख्या जी या अंकांपासून तयार होते कुठल्याही रिपिटेशनच्या शिवाय, त्या दोघांच्यातला फरक आहे 66,951. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे याचं करेक्ट उत्तर आहे. विद्यार्थ्यांनी समोर पुस्तक ठेवावं जेणेकरून त्यांना पुस्तकातला नेमका प्रश्न आपण कोणता सोडवतोय ते लक्षात येईल. आपण हे सगळे सोल्युशन काढण्यासाठी जे की नवोदयच्या तयारीसाठी चांगलं पुस्तक असं समजलं जातं ते नवनीत प्रकाशनाचं पुस्तक आपण सोडवून बघतोय. त्याच्यातली काही महत्त्वाची गणितं आपण सोडवून बघतोय, स्वाध्याय क्रमानं सोडवण्याचा प्रयत्न करतोय. तर पुस्तक समोर असेल तर विद्यार्थ्यांसाठी ते जास्त फायदेशीर आहे. त्यांनी हे सोल्युशन्स व्यवस्थित स्टडी करावेत आणि एक्झामच्या प्रिपरेशनसाठी या पुस्तकाचा नक्की वापर करावा. चांगलं आणि गणितसुद्धा खूप छान आहे त्याच्यातली, तर त्यासाठीच हे पुस्तक वापरा. आणि बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकाशनाची पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, तुम्हाला जे आवडेल ते वापरा. पण त्या प्रश्नांची जी पद्धत आहे म्हणजे जे टिपिकल टाईप आहेत ते टाईप व्यवस्थित स्टडी करा. आता याच्यामध्ये टाईप वाईज, त्याच्यानंतर स्वाध्याय म्हणजे घटकानुसार स्वाध्याय हे सगळे व्यवस्थित दिले आहेत. म्हणून मी हे पुस्तक सगळ्या विद्यार्थ्यांना रिकमेंड करतो की जरूर त्यांनी हे वाचत चला. आणि शिवाय मागच्या वर्षी पडलेले आणि परीक्षेला येऊ शकतील असे महत्त्वाचे प्रश्नसुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत, तर ते आपण इथं सोडवून बघतोय. काही शंका असतील तर जरूर मला कमेंट करून सांगत चला. दुसरं आपला प्रश्न चालू आहे तिसरा. त्यांनी प्रश्न तिसरा विचारलेला आहे, त्याच्यामध्ये 135 आणि 153 या संख्यांमधील तीन या अंकाच्या स्थानिक किमतीतला फरक विचारलेला आहे. तीन या अंकाच्या स्थानिक किमतीतला फरक, दोन संख्या आहेत 135 आणि 153. आता 135 आणि 153 ह्या ज्या दोन संख्या आहेत यांच्यामध्ये दोन्हीकडे तीन आलेला आहे, पण तीन हा वेगवेगळ्या स्थानावरती आहे. म्हणजे इथंच तीन जो आहे हा आहे दशकाच्या स्थानावरती. बघा, उजवीकडून बघायला सुरुवात करा, एकक आणि दशक, म्हणून तीन हे इथं दशक स्थानावर आहे, इथं मात्र तीन हे एकक स्थानावर आहे. याला युनिट प्लेस म्हणता येईल किंवा एकक स्थान म्हणता येईल. याला म्हणता येईल टेन्स, दशक स्थानावर. म्हणून इथल्या थ्रीची स्थानिक किंमत, इथली स्थानिक किंमत किती झाली? बघा, स्थानिक किंमत ज्याला आपण प्लेस व्हॅल्यू असं म्हणतो, प्लेस व्हॅल्यू, तर प्लेस व्हॅल्यू इथं झाली. बघा, प्लेस व्हॅल्यू झाली 3 × 10, दॅट इज 30. आणि इथं प्लेस व्हॅल्यू झाली 3 × 1. एकक स्थानावरती असलं की 1 ने गुणाकार करायचा, दशक स्थानावरती असलं की 10 ने गुणाकार करायचा. तर इथं स्थानिक किंमत झाली 30, इथं 3 ला 1 ने गुणल्यानंतर 3. म्हणजे आता या दोघांच्यातला जर फरक काढायचा असेल, फरक बरोबर यांच्यातला फरक 30 आणि 3 मधला फरक, 30 − 3 म्हणजेच 27. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 27. म्हणजे या दोन्ही संख्यातल्या तीनच्या स्थानिक किमतींची, स्थानिक किमतींमधला फरक हा 27 इतका आहे. त्याने स्थानिक किमतींमधला फरक विचारलाय. पहिल्यामध्ये दशक स्थानावरती आहे, दुसऱ्यावरती एकक स्थानावरती. म्हणजे इथं दशक स्थान म्हणजे याची स्थानिक किंमत झाली 30, एकक स्थान म्हणजे याची किंमत झाली 3. म्हणून या दोघांच्यातला फरक झाला 30 − 3 म्हणजे 27. ओके, असा हा तिसरा प्रश्न आहे. एकदम सोपा साधा सरळ प्रश्न आहे आणि सहज मार्ग मिळून जातील. विद्यार्थ्यांना जे प्रश्न समजत नाही त्यांनी हे व्यवस्थित नोट करून घ्यावे. आपले व्हिडिओ बघत असताना, तुम्ही लेक्चर ऐकत असताना वही पुस्तक सोबत नक्की ठेवावं. प्रश्न चौथा बघा. प्रश्न चौथा 27,307 या संख्येतील 7 च्या स्थानिक किमतींमध्ये किती अंतर आहे? आता या संख्येमध्ये दोन वेळेस 7 आलेला आहे, सहज दिसले ते. एकक स्थानावरती 1 आहे, एकक स्थानावरती, तर याची स्थानिक किंमत किती झाली? एकक स्थानावरती आहे म्हणून 7 ला 1 ने गुणायचं, 7 × 1 = 7. आणि हा जो 7 आहे हा 7 आलेला आहे एकक, दशक, शतक, हजार. एकक, दशक, शतक, हजार हा 1000व्या स्थानावरती आहे. म्हणजे 1000व्या स्थानावरती आहे म्हणून त्याला 1000 ने गुणायचं, 7 × 1, 2, 3 1000 ने गुणलं तर याचं उत्तर आलं 7000. मग या दोघांच्यातला फरक म्हणजे 7 आणि 7000
यांच्यातला फरक किती आला, फरक बरोबर या दोघांची वजाबाकी करायची, म्हणजे 7000 तून 7 वजा केले तर शून्यातून 7 जात नाही, म्हणून याला 10 मानलं, 10 तून 7 गेले उरले 3, हातचा आला 1, इथं परत 10 तून 1 गेला उरले 9, परत इथे 10 तून 1 गेला उरले 9, परत इथे 1 घेतलं आणि 7 तून 1 गेला उरले 6, तर उत्तर येते 6993, हे असं उत्तर येणार आहे, हे आहे उत्तर 6993, म्हणजे त्यांच्यातला फरक किती आहे 6993 चा, हे तुम्ही तोंडी पण करू शकता, म्हणजे 6993 मध्ये 7 मिळवले तर उत्तर येतं 7000, असं सुद्धा करू शकता, पण विद्यार्थ्यांनी चुकू नये म्हणून खात्रीशीरित्या उत्तर काढण्यासाठी असं कॅल्क्युलेशन करून बघावं, एवढा वेळ आपल्याकडे नक्कीच असतो, तर जरूर एकदा उत्तर असं काढून कन्फर्म करत चला, खूप महत्वाचा प्रश्न आहे, असे प्रश्न 100% परीक्षेला विचारले जातातच. पुढचा 5वा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, पहिल्या 10 नैसर्गिक समसंख्यांची बेरीज किती, पहिल्या 10 नैसर्गिक समसंख्यांची बेरीज, पहिल्या 10 नैसर्गिक समसंख्यांची बेरीज, समसंख्यांची बेरीज, पहिल्या 10 नैसर्गिक समसंख्यांची बेरीज. आता पहिल्यांदा त्यासाठी या संख्या कुठल्या कुठल्या आहेत ते माहिती करून घेतलं पाहिजे, तर याच्यामध्ये पहिल्या 10 नैसर्गिक समसंख्या कोणकोणत्या आहेत त्या माहिती करून घेऊया. 10 समसंख्यांची बेरीज करणं काही फारसं अवघड नाही आहे, फॉर्म्युला वगैरे ऐन वेळेला लक्षात येत नाही म्हणून मी सध्या तो टाळतोय. इन्स्टेड ऑफ फॉर्म्युला एकदम सहज तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता, फार काही वेळ पण लागत नाही. पहिल्या 10 नैसर्गिक संख्या आहेत 2, इथं सगळ्यांची लिस्ट देतो डायरेक्ट बेरीजच्या रूपात लिहितो, 2 4 6 8 10 12 14 18, 1 2 3 4 5 6 7 8 9, आणि ही 10वी संख्या आहे 20, म्हणजे पहिल्या 10 नैसर्गिक संख्या आहेत या एवढ्या, 2 पासून ते 20 पर्यंत 2-2 गॅपने या संख्या घेतलेल्या आहेत, कारण ह्या सगळ्या आपल्याला समसंख्या बघायच्या ना, त्यांनी प्रश्न विचारले 10 नैसर्गिक, सॉरी इथं सम नाही विचारलं, त्यांनी काय विचारलंय विषम विचारलेलं आहे, इथं विषम विचारलेलं आहे आणि सम विचारलं असं तर आपण ह्या संख्या लिहिल्या असत्या, विषम संख्या विचारल्यामुळे आपण विषम संख्या लिहिली आहे. इथं पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज, मात्र विषम संख्या पहिली नैसर्गिक विषम संख्या असते 1, तर समसंख्या असा प्रश्न वाचून वाचल्या गेल्यामुळे माझ्याकडून चुकीनं समसंख्या असा प्रश्न वाचला गेला, तर प्रश्न व्यवस्थित विद्यार्थ्यांनी वाचत चला, जसं आत्ता माझ्याकडून चुकलं तसं तुमच्याकडूनही चुकू शकतं, तर तसं चुकू देऊ नका, प्रश्न व्यवस्थित वाचा. पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज किती आहे, विषम संख्यांची बेरीज, मग सुरुवात 1 पासून करायची आणि 2-2 गॅपनी 1 3 5 7 9 ह्या झाल्या 1 अंकी संख्या, त्याच्यानंतर इथून पुढे आता 10 अंकी संख्या तयार होतील 11 13 15 17 आणि 19, तर या सगळ्यांची बेरीज करायची इथं येऊन टाकायची. पहिल्या 1 अंकी संख्यांची बेरीज करतो बघा, 1 आणि 3 झाले 4, 4 आणि 5 झाले 9, 9 आणि 7 झाले 16, 16 आणि 9 झाले 25, म्हणजे ह्या 1 अंकी संख्यांची बेरीज आली 25. त्याच्यानंतर हे बघा, पहिल्यांदा या सगळ्या 10 संख्या झाल्या का बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10, म्हणजे पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्या आपण पहिल्यांदा शोधून घेतल्या. त्याच्यानंतर ह्या पहिल्या 1 अंकी संख्यांची बेरीज आली 25, ती लिहून घेतली. आता या सगळ्या संख्या इथं मांडून घेऊया, 11 13 15 17 आणि 19. जर तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात असेल तर तो डायरेक्ट फॉर्म्युला सुद्धा वापरा, भरपूर व्हिडिओज मधून तुम्हाला भेटला असणार आहे शॉर्टकट, तर तसाही करू शकता, पण मला वाटतं एकदम सोपा प्रश्न आहे आणि 10 अंक व्यवस्थित मांडून घ्यायला आणि बेरीज करायला काही फारसा वेळ लागणार नाही, त्यासाठी प्रॅक्टिस करा. तर आता इथं बघा, हे पहिल्या अंकांची बेरीज झाली 25, ती डायरेक्ट इथं लिहिली, 5 आणि 1 6 6 आणि 3 9 9 आणि 5 14 14 आणि 7 21 21 आणि 9 होतात 30, इथं लिहिले 0, इथं लिहिले 3 3 आणि 2 5 6 7 8 9 10, तर बेरीज येते करेक्ट 100, म्हणजे पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज आहे 100, पर्याय क्रमांक बी हे उत्तर करेक्ट आहे. आणि हा प्रश्न 2013 साली पडलेला आहे, म्हणजे महत्वाचा प्रश्न आहे,
आता रिपीट होईल की नाही सांगता येत नाही, पण प्रश्न महत्त्वाचा आहे. फक्त इथं मगाशी जी मिस्टेक झाली होती ती मिस्टेक तुम्ही करू नका असं म्हणतोय प्रश्न व्यवस्थित वाचत. चला प्रश्न विचारला होता विषम संख्येचा आणि मी सुरुवातीला लिहिला होता समसंख्या, तर अशी चूक परीक्षेच्या दरम्यान तरी होऊ देऊ नका. पुढचा प्रश्न बघा, सहावा प्रश्न. प्रश्न क्रमांक सहावा, तर सहावा प्रश्न असा आहे की ए आणि बी च्या आधीची, ए ही बी च्या आधीची संख्या आहे, ए ही बी च्या आधीची संख्या आहे, ए ही बी च्या आधीची संख्या आहे. तर ए ही बी च्या आधीची संख्या आहे म्हणजे दोघांच्यातला फरक हा एकच आहे, कारण आधीची संख्या म्हणजे काय एकच फरक असणार आहे, चारच्या नंतर पाच येते म्हणजे दोघांच्यात फरक किती झाला एक झाला. तसं ए ही बी च्या अगोदरची संख्या आहे, तर ए वजा बी आणि बी वजा ए च्या किमती कुठल्या असू शकतील, तर ए वजा बी ची आणि ए बी वजा ए ची किंमत कोणती असू शकेल. तर इथं सरळ सरळ आपण इझिली एक संख्या मानून करू शकतो. बघा मी ए ला मानतो चार, ए ही आधीची, बघा ए ही बी च्या आधीची संख्या आहे, मग ए ला काय म्हणतो आपण, ए च सोडण्या पहिल्यांदा बी मानूया, बी बरोबर पाच मानूया आपण, बी बरोबर पाच मानू. मग पाच च्या अगोदर कुठली संख्या झाली, ए ही बी च्या अगोदरची ना, ए ही या बी च्या आधीची संख्या आहे, म्हणून ए बरोबर काय झालं पाच च्या अगोदर काय येतं चार, म्हणजे आपण बी ला मानलं तर हे पाच कुठून आलं असं नका विचारू, काय म्हणलं मी बी बरोबर पाच मानू, मग पाच च्या अगोदरची संख्या काय झाली चार, पाच च्या अगोदरची संख्या चार झाली. मग आता या दोघांची बेरीज करू, बघा ए वजा बी किती येणार आहे, ए वजा बी म्हणजे चार वजा पाच, छोट्या संख्येतून मोठी संख्या जर वजा केली तर उत्तर येतं वजा एक, वजाचे वजा उत्तर येतं, बघा चारातून पाच गेले म्हणजेच पाचातून चार वजा करायचे, चारातून पाच गेले म्हणजेच पाचातून चार वजा करायचे आणि चिन्ह द्यायचं वजाचं, म्हणजे जेव्हा छोट्या संख्येतून मोठी संख्या आपण वजा करत असतो तेव्हा वजा चिन्ह द्यायचं असतं आणि इथं वजा एक उत्तर लिहायचं. त्याच्यानंतर बी वजा ए, बी वजा ए म्हणजेच पाच वजा चार, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतोय म्हणजे इथे येणार अधिक एक, जिथं आपण चिन्ह लिहित नाही, जेव्हा जेव्हा अधिक असतं तेव्हा चिन्ह लिहायची गरज नसते, म्हणजे इथं अधिक एक लिहा किंवा नुसतंच एक लिहा दोन्हींचं उत्तर सेमच असणार आहे. आणि इथं बघा ए वजा बी ची किंमत किती आली वजा एक आणि बी वजा ए ची किंमत किती आली अधिक एक, तर पर्याय क्रमांक येतो ए वजा बी ची किंमत किती आली वजा एक, पहिल्यांदा येणार वजा एक आणि दुसऱ्यांदा येणार अधिक एक, तर उत्तर हे असणार आहे पर्याय क्रमांक ए, ए याचं उत्तर असणार आहे पहिल्यांदा येईल वजा एक आणि दुसऱ्यांदा येईल अधिक एक, कारण पहिल्यांदा याची किंमत विचारली ना ए वजा बी ची आणि नंतर विचारले बी वजा ए ची किंमत काय, तर या दोघांच्या किमती काय आहेत याची किंमत आहे वजा एक आणि बी वजा ए ची किंमत आहे अधिक एक किंवा नुसतं एक, त्यामुळे पर्याय क्रमांक ए असं याचं उत्तर आहे. हा पण प्रश्न 2018 साली पडलेला आहे, व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न. त्यानंतर प्रश्न सातवा बघा, प्रश्न सातवा, प्रश्न सातवा, 70 ते 80 यामधील सर्व मूळ संख्यांची बेरीज, 70 ते 80 मधल्या मूळ संख्यांची बेरीज, 70 ते 80 मधल्या मूळ संख्यांची बेरीज काय असणार आहे मूळ संख्यांची बेरीज. आता पहिल्यांदा मूळ संख्या माहिती पाहिजे, 70 ते 80 मध्ये कुठल्या कुठल्या मूळ संख्या येतात, तर पहिली येते 71, दुसरी येते 73 आणि तिसरी येते 79, या तीनच मूळ संख्या 70 ते 80 दरम्यान च्या मूळ संख्या, 80 दरम्यानच्या मूळ संख्या कुठल्या कुठल्या आहेत, 71 73 आणि 79. मूळ संख्या म्हणजे काय, या कोणाच्याही पाड्यामध्ये येत नाहीत किंवा यांना एक आणि त्यांच्या व्यतिरिक्त स्वतःच्या व्यतिरिक्त एक आणि स्वतःच्या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जात नाही, म्हणून या मूळ संख्या 71 73 आणि 79. तर या तिघांची बेरीज किती येते बघा, 1 आणि 3 4 4 आणि 9 13 1 7 त्रिक 21, बघा 7 7 7 म्हणजे 7 त्रिक 21 आणि 1 22 म्हणजे उत्तर येत आहे 223, पर्याय क्रमांक ए असं याचं उत्तर आहे 223. हा पण 2015 साली पडलेला प्रश्न आहे, एकदम चांगला प्रश्न आहे. असाच तुम्हाला दुसऱ्या कोणत्या तरी दोन संख्यांच्या मधल्या मूळ संख्यांचा प्रश्न पडू शकतो. तर 1 ते 100 मध्ये जेवढ्या काही मूळ संख्या आहेत एवढ्या मूळ संख्यांचा व्यवस्थित अभ्यास करा, थोडस जास्तीचं म्हणून
शंभर ते 110 पर्यंतच्या मूळ संख्या शोधायचा जरूर प्रयत्न करा. अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये स्वाध्याय 1.3 सोडवून बघितलेला आहे. यातले काही प्रश्न जर तुम्हाला समजले नसतील तर एकदा ऐकल्यावर समज नसेल तर दुसऱ्यांदा एकदा ऐकून बघा, कदाचित त्याच्यामध्ये क्लिअर होऊन जाईल, समजून जाईल. आणि त्यातही नाही समजलं तर आपल्या परिवारातल्या एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत घ्या, हा व्हिडिओ त्यांना दाखवा नक्की, आणि जरूर तो प्रॉब्लेम समजून घ्या. तुम्हाला नक्की समजेल अशी मला खात्री आहे. या व्यतिरिक्त अशा पद्धतीच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठीचे बरेचसे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती रेग्युलरली अपडेट करतोय, तर त्यासाठी चॅनलवरती नवीन येणारे व्हिडिओ माहिती व्हावेत म्हणून चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. आजच्या दिवसापुरता हा व्हिडिओ आपण इथे थांबूत. गुड नाईट, हॅव अ नाईस ड्रीम्स, हॅव अ स्वीट ड्रीम्स.